हॅलो फ्रेंड्स, आम्ही औरंगाबादला 2 दिवसाच्या ट्रिपला गेलेलो. तिथे राहण्यासाठी आम्ही औरंगाबादमध्ये क्लिक हॉटेल्स हे बुक केलेलं. हे सिडको एरियामध्ये येतं, स्टेशनपासून 7 किलोमीटरवर आहे. सो रिक्षाने आपल्याला 10 ते 12 मिनिटात आपण इथे येतो. डे वनला आम्ही वंदे भारतहून ट्रेन घेऊन औरंगाबादला पोचलो. संध्याकाळी 7 पोचलो. तिथून मग आम्ही हॉटेलला आलो. हा आहे रिसेप्शन एरिया. समोर रिसेप्शन आहे, त्यानंतर इथे आहे वेटिंग एरिया. तिथे सोफाज आहेत बसण्यासाठी. त्यानंतर लेफ्ट साईडला जे आहे ते रेस्टॉरंट आहे. त्यांचं इनहाऊस रेस्टॉरंटसुद्धा आहे असं इंटिरियर आहे. आणि राईट साईडला लिफ्ट आहेत 2. हे आहे रेस्टॉरंट. सिनॅमन नावाचं त्यांचं रेस्टॉरंट आहे, इनहाऊस रेस्टॉरंट. सो ब्रेकफास्ट आम्ही आमच्या पॅकेजमध्ये घेतलेला, इन्क्लुडेड होता. सो मॉर्निंगला इथे ब्रेकफास्टचा बफे लागतो. लंच आणि डिनर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऑर्डर करू शकता. हॉटेलचीच कॅब फॅसिलिटी आहे. सो क्लिक हॉटेल लिहिलेलं असतं तुमच्या गाडीवर. सो तुम्हाला औरंगाबाद फिरण्यासाठी किंवा आसपास फिरण्यासाठी तुम्ही गाडी हायर करू शकता. आता आपण लिफ्टमधनं वर आलेलो आहोत. हा आहे 2nd फ्लोअर. आमची रूम होती 202. सो अशा 2 लिफ्ट आहेत. हा आहे लॉबी आणि 201 आणि 202. स्मार्ट कार्डनी डोर ओपन होतो, स्मार्ट लॉक आहे तिथे. त्यानंतर रूममध्ये एंटर केल्यावर लेफ्ट साईडला आहे वॉशरूम, राईट साईडला आहे कबाड. कबाड खूप मोठं आहे, हँगर्स आहेत आणि याच्यात डिजिटल लॉकरसुद्धा आहे. सो तुमचं काही महत्त्वाच्या गोष्टी असेल तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर ही आहे रूम. सो टीव्ही आहे, त्यानंतर मोठा बेड आहे, दोन्ही साईडला लॅम्प्स आहेत. खूप नीट अँड क्लीन हॉटेल आहे. वॉशरूमसुद्धा खूप नीट अँड क्लीन होतं. सो बेसिन आहे, फुल मिरर आहे, त्यानंतर वेस्टर्न टॉयलेट आहे आणि द मेन अट्रॅक्शन इज बाथटब आहे. इथे गरम पाणी 24 तास आहे. इथे शॉवर आणि शॅम्पूचा डिस्पेन्सर आहे. त्यानंतर इथे फोनसुद्धा आहे. ऑल टॉयलेट्रीज त्यांनी दिले आहे. शॅम्पू दिलेला आहे, त्यानंतर कंडिशनर होता, त्यानंतर शॉवर जेलसुद्धा दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर आहे सॅनिटरी पॅडची बॅग, त्यानंतर आहे शॉवर कॅप आणि सोप. सो ऑल बेसिक टॉयलेट्रीज त्यांनी दिलेले आहेत. अँड डेली रूम क्लीन करताना हे सगळं जसं संपलं असेल तसं रिफिल होतं. टीव्ही आहे रूममध्ये, त्यानंतर मोठा बेड आहे, डबल बेड आहे, त्यानंतर एक मोठा मिरर आहे. सो तुम्ही रेडी झालात की तुम्हाला बघण्यासाठी फुल साईज मिरर आहे. त्यानंतर लाइटिंग्स खूप छान आहेत या रूमच्या. त्यानंतर एक सोफा कम बेड आहे. सो 3 लोक इथे आरामात राहू शकता. त्यानंतर एक स्टडी टेबल आहे, तिथेसुद्धा मिरर आहे. इलेक्ट्रिक किटल आहे तिकडे. सो तुम्ही चहा कॉफी तुम्ही बनवू शकता. तिथे चहा कॉफी शुगर सगळं ठेवलेलं होतं. त्यानंतर बिस्लरीच्या 2 बॉटल्स एव्हरीडे ते लोक देतात आणि एक मिनी फ्रीज आहे. सो अशा प्रकारे ही खूप छान रूम आहे. जास्त मोठी नाही, जास्त छोटी नाही, अशी मीडियम साईज खूप कम्फर्टेबल अशी रूम आहे. 3 लोकांसाठी आम्ही ही बुक केली होती. डिजिटल टचपॅड आहे. सो त्याने तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकता, लॉन्ड्री करायची आहे किंवा रूम क्लीन करायची आहे, तसे इन्स्ट्रक्शन तुम्ही देऊ शकता. डे वनला संध्याकाळी 7 आम्ही हॉटेलला चेक इन केलेलं. त्यानंतर आम्ही डिनरमध्ये चिकन टिक्का घेतलेला स्टार्टरमध्ये, त्यानंतर बटर चिकन आणि बटर नान घेतलेली. डेझर्टमध्ये आम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम घेतलेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट होता. सो ब्रेकफास्टला ब्रेड, बटर, जॅम, चहा आणि कॉफी असं सगळं होतं. बुफे पद्धतीचा होता हा ब्रेकफास्ट. स्टेमध्ये इन्क्लुडेड होता. तर कॉफी किंवा चहा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चिकन खिमा आणि बॉइल्ड एग होते. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी होती आणि बेक बीन्स होते. त्यानंतर पुरी भाजीसुद्धा होती, पुऱ्या गरम गरम ते आणून देत होते. त्यानंतर इडली सांबार होता, चटणी आहे. त्यानंतर फ्रूट्स आहेत, पायनॅपल होतं, कलिंगड होतं, केळी होती. त्यानंतर चोकोस आणि कॉर्नफ्लेक्ससुद्धा होतं. त्यानंतर स्प्राउट्स होते आणि लेमन ज्यूस होता, फ्रेश लेमन ज्यूस. ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही औरंगाबाद शहर पूर्ण फिरून आलो. त्यानंतर त्या दिवशी रात्री आम्ही डिनरला ऑर्डर केलेलं हॉट अँड सॉर सूप.
त्यानंतर घेतलेली बटर नान, वेज कढाई आणि दाल तडका. नंतर आम्ही स्टीम राईस मागवलेला. आज डे 3 आहे. मॉर्निंग ब्रेकफास्टला ब्रेड, बटर, जॅम, चहा, कॉफी हे सगळं अवेलेबल होतं. सो गरमागरम चहा कॉफी असतं, चिकन खिमा आणि बॉइल्ड एग्स होते, त्यानंतर ब्रेड पकोडा होतं, पोहे होते, त्यानंतर मिसळपाव होतं. सो मिसळ खूप छान होती, वेगळी होती. त्यानंतर इडली सांबार होतं, त्यानंतर स्प्राउट्स होते, चटणी होती, फ्रूट्समध्ये पपाया होतं, कलिंगड, केळी, त्यानंतर चोकोज आणि कॉर्नफ्लेक्स होतं, कर्डसुद्धा होतं, त्यानंतर फ्रेश मँगो ज्यूस होता. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही अजंता केव्स फिरायला गेलो. डिनरमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं चिकन केंटुक्की हे खूप छान होतं, फ्राईड चिकन होतं. त्यानंतर मुर्ग मुसल्लम आणि बटर नान मागवलेली. त्यानंतर स्टीम राईस घेतलेलं. डेझर्टमध्ये आम्ही घेतलेले गुलाबजामुन. डे 4 आमचं चेकआउट होतं. सकाळी ब्रेकफास्टला ब्रेड, बटर, जॅम, चहा, कॉफी हे सगळं होतं. त्यानंतर चिकन खिमा, बॉइल्ड एग्स होते, त्यानंतर आलू पराठा होता, उपमा होता, त्यानंतर पुरी भाजी होती, त्यानंतर इडली सांबार होता, डोसा, ऑमलेट वगैरे तुम्हाला हवे ते बनवूनसुद्धा देतात, फ्रूट्स होते, कॉर्नफ्लेक्स, स्प्राउट्स होते, चोकोज होते आणि फ्रेश पायनॅपल ज्यूस होता. फूड क्वालिटीसुद्धा इथे खूप छान आहे. सो तुम्ही कधी औरंगाबादला आला तर क्लिक हॉटेलमध्ये नक्की स्टे करून बघा. रूम्स खूप छान आहेत, फूड खूप टेस्टी आहे आणि स्टाफसुद्धा खूप हंबल आहे. क्लिक हॉटेलची कॅब सर्व्हिस जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली. डे 1 आम्ही औरंगाबाद शहर पूर्ण फिरलो. 5 स्पॉट कवर केले त्यांनी, त्याचे 2000 रुपीज घेतले. त्यानंतर डे 2 आम्ही अजंता केव्ससाठी हे बुक केलेलं. सो अजंता केव्सचे त्यांनी 3000 रुपीज घेतले. डे 1 अर्टिगा गाडी होती, दुसऱ्या दिवशी स्विफ्ट गाडी होती. ड्रायव्हर दोन्ही चांगले होते. हॉटेलतर्फे कॅब असते त्यामुळे सेफसुद्धा आहे. सो नक्की ट्राय करा क्लिक हॉटेल औरंगाबाद.